शिवसेनेनं सामनातून आम आदमी पार्टीवर हल्लाबोल केल्यानंतर राजकीय वर्तुळातही त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. आपण शिवसेनेकडून आणखी काय अपेक्षा असणार असं म्हटलंय, तर राष्ट्रवादीनंही या निमित्तानं आपला टोला हाणलाय. सामना या मुखपत्रातून शिवसेनेनं आपवर तोंडसुख घेतल्यानंतर आम आदमी पार्टी राजकीय वर्तुळात टीकेची धनी बनलीये. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातली जनता वेगवेगळ्या पक्षांना त्यांची जागा दाखवत असते, त्यामुळे आपल्याला या विषयावर फारसं बोलण्याची गरज वाटत नाही असा सूचक इशारा आपला दिलाय. तर राज्यकर्त्यांनी कसं वागू नये याचं उदाहरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला दिलंय. त्याच्याला मी उपमुख्यमंत्री म्हणून इथं नाशिकमध्ये आल्यानंतर मीच कुठली तरी भूमिका घेतली, नाशिकचे रस्ते वगैरे ब्लॉक झाले, तर उद्या निर्णय घेणाराच जर रस्ते अडवायला लागला, रस्ते ब्लॉक करायला लागला, तर लोकांनी कुणाकडे न्याय मागायचा, हाही प्रश्न आहे. रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही शिवसेनेच्या टीकेचं समर्थन केलंय. यांच्या संबंधित सुधीरकुमार शिंदे बोलले आणि सामनामध्येही वेड्यांची जत्रा अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे, तर आता सामनामधली भूमिका योग्यच आहे. केजरीवाल हे एवढे हुशार असतानाही ते अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज करतायत हे बरोबर नाही आहे, त्यामुळे त्यांनी शाण्यासारखं काम करावं, वेड्यासारखं त्यांनी काम करू नये असं आपलं मत आहे. आपवर आरोपांच्या अशा फैरी झडत असतानाच पक्षाच्या समन्वयक अंजली दमानिया यांनी मात्र शिवसेनेकडून आणखी काय अपेक्षा असणार असं सांगत सेनेची संभावना केलीय. सामनासारख्या वर्तमानपत्रांकडनं आम्हाला हीच अपेक्षा आहे, ह्याहून विशेष काही ते जास्त लिहितील असं मला वाटत नाही. तर त्यांनी करावं ना, नक्कीच आनंदाने करावं. राखी सावंतही चांगले आहेत, त्याही आर्टिस्ट आहेत. मला वाटतं जर त्यांना चीफ मिनिस्टर बनवायचं झालं तर त्यांना शिवसेनेने प्रमोट करावं आपल्या चीफ मिनिस्टरियल कॅन्डिडेट म्हणून. काही महिन्यांपूर्वीच आंदोलनांमुळे आम आदमी पार्टी प्रसिद्धीच्या झोतात आली. प्रभावी आंदोलनांमुळे त्यांना दिल्लीची सत्ताही मिळाली. मात्र आता जनहिताचे निर्णय राबवण्याऐवजी आप आंदोलनाचाच मार्ग अवलंबताना दिसतीये. केजरीवालांचं हे वागणं राजकीय पक्षांनाच नव्हे तर देशवासियांनाही खटकतंय. केजरीवालांची ही भूमिका म्हणजे जनतेला दिलेल्या आश्वासनांपासून पळ काढण्याचा मार्ग तर नाही ना असा संशय देखील आता बळावू लागलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले